भाऊ सर, आमच्याकडे आता धान जसं आम्ही विक्री केली त्यानंतर विक्रीला पण खूप त्रास झाला, कारण की योग्य त्या वेळेवर धान खरेदी केली नाही. आणि त्यानंतर घेतले आम्ही जेव्हा विकत धान खरेदी केली त्यानंतर आतापर्यंत आमचे चुकारी आले आहेत ना. आम्हाला जे आमचे आता रोहणी करायचे आहेत त्यासाठी आम्हाला जो पैसा पाहिजे तो आता आहे नाही. त्याकरिता आम्हाला या मजुरांना जे पैसे द्यायचे आहेत त्याकरिता आम्हाला आता सावकाराकडे पैशाची मागणी करायला व्याजाने पैसे काढायला जावं लागते, आणि ते 3 पट व्याजाने पैसे देत आहेत. आणि यासाठी गव्हर्नमेंटने आमच्या लवकरात लवकर चुकारे आणि बोनस द्यावी ही मागणी आहे आपली. की जे की शासनाकडे जेव्हा आपण हिवाळे धान दिलेले होते त्यांच्या अजूनपर्यंत बोनस आमच्या खात्यामध्ये जमा झालेला नाही. शासनाने दिलेले पैसे ज्यांच्याकडे शासनाकडे 40,000 रुपयाचा जे एखादा कष्टकराचा बोनस असतो त्याच्यापैकी 20,000 रुपये अर्धवट बोनस देऊन शासनाने शेतकऱ्याची थट्टाच केली असे म्हणावे लागेल. शासन केव्हा देईल की शासन गेल्यावर देईल याची गॅरंटी सरकारलाच नाही, तर कष्टकर काय करणार याचा विचार शासनानेच करावा. शासनावर कुणाचा ताबाच नाही तर सरकार चालेल कशी हे शासनानेच समजावे. शासनाने प्रति खंडी 700 रुपये बोनस असा जाहीर केलेला होता. शेती आणि शेतकऱ्यांविषयी या सरकारला जाण आहे की नाही असंच या सगळ्या प्रकरणावरून लक्षात येते. उन्हाळी धान खरेदी केंद्र शासनाने खूप उशिरा सुरू केले. उशिरा सुरू केल्यानंतरही त्यांचे धान खरेदी होत नव्हते, तर छोटे छोटे समस्या त्या ठिकाणी येत होत्या. बारदाने नव्हते, बारदाने संपले, बारदाने एकदम निकृष्ट दर्जाचे आले, आणि यामुळे त्या सर्व शेतकऱ्यांना या सगळ्या समस्यांना सामोरं जावं लागले. उन्हाळी धान खरेदी केल्यानंतर त्या धानाचे चुकारे अद्याप मिळालेले नाही आहेत, त्यामुळे नवीन रोवणी करताना सरकार म्हणजे शेतकऱ्यांकडे पैसे नाही आहेत. अनेक शेतकऱ्यांना सावकारांचे पाय पकडावं लागते आणि अव्वाशा सव्वा भावानी त्या सावकारांना व्याज द्यावा लागतो. अशी पूर्ण हेडसांड या सगळ्या शेतकऱ्यांची झालेली आहे. दुसरं, केंद्र सरकारने 500 रुपये आणि राज्य सरकारने 200 रुपये असा बोनस या सगळ्या म्हणजे ज्याला म्हणू क्विंटल मागे शेतकऱ्यांना देऊन केला होता, त्यापैकी केवळ अर्धा म्हणजे बोनस आत्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर, तेही अर्ध्यापेक्षाही कमी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झालेला आहे. खरं तर या सरकारने नियोजन करून केंद्र सरकारकडून आलेले 500 रुपये हे तात्काळ शेतकऱ्यांना द्यायला पाहिजे होते. राज्य सरकारने देऊ केलेले 200 रुपये आहेत ते नंतर दिले असते तरी चालले असते, पण सरकारने केंद्र सरकारकडून आलेले 150 रुपयेसुद्धा आपल्या तिजोरीत ठेवले आणि जे शेतकऱ्यांना द्यायला पाहिजे होते ते दिले नाही. यामुळे अशा अनेक शेतकऱ्यांच्या अशा समस्या उद्भवलेल्या आहेत. आज त्यांना पैशाकरता इकडे तिकडे जावं लागते अशी स्थिती त्या सगळ्या शेतकऱ्यांची झालेली आहे. रब्बी हंगामात जर आपण बघितलं तर
तर उन्हाळीमध्ये आपण जवळजवळ जिल्ह्यामध्ये 133 धान खरेदी केंद्र सुरू केले होते आणि 133 धान खरेदी केंद्रामधून आपण जर पूर्ण जिल्ह्याची जर खरेदी बघितली तर जवळजवळपास आपली 18,39,000 क्विंटल धानाची खरेदी झाली. यात आपले लाभार्थी आहे जवळजवळ 43,358 समथिंग. आणि जर आपण अमाऊंट वाईज जर बघितलं तर आपली रक्कम होती जवळजवळ 343 करोड रुपया खरीपाची, सॉरी रब्बी हंगामाची, उन्हाळी हंगामाची. पेमेंटचं जे आहे आपण आतापर्यंत 85 करोड आपण पेड केलेलं आहे शेतकऱ्यांना. उर्वरित पेमेंट जे आहे येत्या 8 ते 10 दिवसात येण्याची शक्यता आहे. शेतकरी वाईज जर बघितलं तर आपले जवळजवळ 50% शेतकरी अजून बाकी आहे. सध्या फंड अजून प्राप्त झालेला नाही आपल्याला कार्यालयाला. फंड प्राप्त होता बरोबर तात्काळ आपण 24 तास पेमेंट शेतकऱ्यांना खात्यात वर्ग करून. शेतकरी बोनसचा विषय असा आहे की शासनानं शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी 700 रुपये प्रति क्विंटल 50 क्विंटलपर्यंत प्रति फार्मर बोनस जाहीर केलं होतं. आणि त्या 700 रुपयापैकी 50% रक्कम जी आहे शासनाने डिलिव्हर पण केली आणि 50% रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा पण झालेली आहे. उर्वरित 50% रक्कम काही कालावधीत लवकरात लवकर येईल अशी अपेक्षा आहे आणि येताबरोबर आपण शासना शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वर्ग करू. बोनसची जर आकडेवारी जर बघितली तर टोटल जिल्ह्याची जर बोनसची बघितली तर 256 करोड रुपये होते. 256 करोडपैकी 128 करोड आपल्याला प्राप्त झाले आणि 128 करोड वर्ग पण झालेले आहे. लवकरात लवकर येईल. शासनाकडून निधी प्राप्त झाला की आपण शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वर्ग करू.